आता काढूया सुंदरसं चित्र. कशाचं काढायचं बरं? फुलपाखरू आवडतात तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची? मग आज सुंदर असं फुलपाखरू काढूया. पण याला काढणं अगदी सोपं आहे. एक्स या आकारापासून फुलपाखरू काढायचं आहे. बघा, आता त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? एक कोरा पेपर, हो की नाही, पेन्सिल, पट्टी, खोड रबर, त्यात भरण्यासाठी वेगवेगळे रंग, स्केच पेनचे व साधे पण. चला आता सर्वप्रथम काय करूया, स्केलच्या मदतीने एक्स आकार काढून घ्यायचा आहे. एक्स काढता येतो ना तुम्हाला ए बी सी डी मधला? तर ए बी सी डी मधला एक्स काढायचा आहे मोठा. एक्स काढून झाल्यानंतर दिसला एक्स. आता याला काय करायचं आहे? बाहेरच्या बाजूने मोठा गोल अर्धा, पुन्हा इकडनं पण मोठा गोल अर्धा, आणि या दोघांनाही छोट्या अर्ध्या गोलाने जोडायचं आहे. परत या बाजूने पण मोठा गोल अर्धा, मोठा गोल अर्धा, आणि मध्ये एक अर्धा छोटा गोल. खूप सोपं आहे. हे झाले त्याचे पंख तयार. आता काय करायचं आहे? इथे मध्यभागी सा गोलाकार काढून घ्यायचा आहे. हां, लंब गोल येतो का तुम्हाला? लांबसर गोल काढायचा आहे. आता हा आकार काढून झाल्यानंतर याला अजून समोर एक गोलाकार काढायचा. हे झालं त्याचं तोंड. आता काय करूया? याला स्केच पेनने काढून घेऊया. हा, म्हणजे काय होईल? फुलपाखरू छान दिसेल. अरे वा, काय केलं आहे स्केच पेननी. याला मी बाहेर ना त्याला काय करायचंय, पुन्हा आकार काढून घ्यायचा आहे. पेन्सिलनी काढल्यामुळे आता त्यावरून आकार काढणं सोपं जाईल तुम्हालाही. परत हा मधला जो लंब गोल आकार आपण काढला आहे त्यालाही काय करायचं आहे, स्केच पेनने गोल लंब गोल काढून घ्यायचा आहे. समोर त्याचं जे आपण गोल आकाराचं तोंड काढलंय ना, त्यालाही छान असं काढून घ्यायचं आहे. ह्या झाल्या त्याच्या त्यामध्ये काढायचे दोन बारीक डोळे. आणि हे काढायचं त्याचं छोटसं लाल रंगाचं तोंड. काय करूया, यामध्ये सुंदरसे रंग भरून घ्यायचे आहे. बघा,
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात रंग भरू शकता. तुम्हाला कुठले रंग आवडतात ते रंग तुम्ही फुलपाखराला द्यायचे आहेत. बघा, मी या फुलपाखरामध्ये असे वेगवेगळे रंग भरून घेतले आहेत. तुम्ही पण असेच रंग भरायचे आहेत. चला, काढणार आहात मग हे असं छानसं फुलपाखरू तुम्ही आज.